भारत माता की जय। भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। भवानी जय। भवानी जय। श्री राम। जय। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या चरणी नतमस्तक होतो। नागेश्वर महादेवाला नमन करतो। संत भगवान बाबा संत वामन भाऊंना देखील अभिवादन करतो। आणि आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि माझेही लाडके नेते आमदार रामभाऊ शिंदेजी, आपले तरुण तडफदार धडाडीचे खासदार आणि तुमच्या आशीर्वादानं जे पुन्हा एकदा दिल्लीला खासदार म्हणून निवडून जाणार आहेत ते सुजय विखे पाटीलजी, माझे दुसरे लाडके आमदार सुरेश अण्णा धस, चित्राताई वाघ, उन्मेष पाटीलजी, अजय काशीतजी, शेखर खरमाटेजी, कैलाश मानेजी, महेश निमोणकर, प्रदीपजी टापरे, शरदजी कोरले, डॉक्टर भगवान मुरुमकर, श्री पवन राळेभात, श्री सचिन गायवळ, श्री अशोक खेडकर, श्रीमती संजीवनीताई पाटील, श्रीमती संध्याताई सोनावणे, श्रीमती अर्चनाताई राळेभात, श्री अमित चिंतामणी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आत्ताच आपण या ठिकाणी सुरेश अण्णा आणि रामभाऊ यांचं वक्तव्य ऐकलं। या दोघांच्या भाषणानंतर आता मी बोलायला काही शिल्लक आहे का? पण एकच गोष्ट सांगण्याकरता आलो आहे, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। ही ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची, नगरपालिकेची निवडणूक नाही आहे, देशाचा नेता निवडायचा आहे। डॉक्टर सुजय विखे पाटील यांना जेव्हा आपण मत देतो आहे त्यावेळी केवळ त्यांना मत देत नाही आहे, या देशाच्या नेत्याला देखील आपण मत देतो आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, या देशामध्ये कोण देशाला सुरक्षित ठेवू शकतो, कोण विकासाकडे नेऊ शकतो, सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतो याचा फैसला करण्याची निवडणूक आहे। आणि आता या निवडणुकीमध्ये दोन भाग आपल्याला पाहायला मिळतात, दोन गट, दोन सेना या ठिकाणी तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे आपले नेते आहेत अखिल विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपली महायुती आहे, ज्यामध्ये एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, राज ठाकरेंची मनसे आहे, आठवले साहेबांची रिपाई आहे, जानकर साहेबांचे रासप आहे, पिरीप आहे, जनसुराज्य आहे, रयत क्रांती आहे, वेगवेगळ्या पक्षांची मिळून आपली महायुती तयार झाली आहे। आणि दुसरीकडे कोण आहे? दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी आहे। फक्त त्या ठिकाणी प्रॉब्लेम एकच आहे, कोणीच कोणाला नेता मानायला तयार नाही आहे। त्यांना जर विचारलं की तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण, तर त्यांना ते सांगता येत नाही। आणि मग सकाळी 9 वाजता येणारे जे बडबडवीर आहेत त्यांना कोणीतरी विचारलं, म्हणाले सांगा तुमच्या इंडिया आघाडीचा प्रधानमंत्री कोण, म्हणाले आम्ही 5 वर्षात 5 प्रधानमंत्री बनवू। मी म्हटलं चांगलं आहे,
मग पहिला कोण बनेल? माझ्या लक्षात आलं, लहानपणी आपण संगीत खुर्ची खेळायचो, खुर्चीच्या आजूबाजूला सगळे असे पळायचे आणि संगीत बंद झालं की जो खुर्चीवर बसला त्याची खुर्ची, तसे हे सगळे एक खुर्ची लावतील, त्याच्याभोवती गोलगोल गोलगोल घुमतील, संगीत बंद झालं जो पहिला बसला तो देशाचा प्रधानमंत्री. असे 5 वर्षात 5 प्रधानमंत्री बनवतील. त्यांना समजवून सांगितलं पाहिजे, हा देश आहे, तुमची खासगी मालमत्ता नाही आहे, तुमचा उद्योग नाही आहे, तुमचा कारखाना नाही आहे, हा भारत देश आहे, या देशाला एक मजबूत प्रधानमंत्री हवा आहे. बंधू भगिनीं, मोदीजींच्या नेतृत्वात आपली विकासाची गाडी आहे, या गाडीला मोदीजींचं मजबूत इंजिन आहे, वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे त्याला लागले आहेत आणि या डब्ब्यांमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांकरता बसण्याची जागा आहे. या गाडीमध्ये सगळ्यांना बसवून मोदीजींच्या नेतृत्वात सबका साथ सबका विकास म्हणत आपण पुढे जातो आहे. पण दुसरीकडे काय अवस्था आहे, त्यांच्याकडे डब्बे नाहीच आहे, फक्त इंजिन आहे. राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालूचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, तिथे डब्बे नाहीच आहे. आणि माझा तुम्हाला सवाल आहे, इंजिनमध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का? इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो, त्यामुळे यांचं इंजिन कसं आहे? या ठिकाणी राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करता जागा आहे, उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे, पवार साहेबांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रियाताई करता जागा आहे, तुमच्याकरता जागा नाही आहे. पण ज्या क्षणी डॉक्टर सुजय विखे पाटलांची कमळाची बटन तुम्ही दाबाल, या आपल्या नगर मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला जाऊन लागेल आणि मग विकासापासून आपल्याला कोणी थांबवू शकणार नाही. बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती आहे, रामभाऊ शिंदे ज्यावेळेस पालकमंत्री होते, या ठिकाणी मंत्री होते, आमदार होते, इतक्या मोठ्या प्रमाणात या भागाचा विकास झाला, खूप मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी आणला, वेगवेगळ्या प्रकारची कामं केली. डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केंद्र सरकारकडनं मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणले, रस्त्यांचे पैसे आणले, रेल्वेचे पैसे आणले, वेगवेगळ्या प्रकारची कामं या जिल्ह्यामध्ये आणि या भागामध्ये आपल्या नेत्यांच्या माध्यमातून झाली. आणि आज आपण पाहतोय की या ठिकाणी मागच्या विधानसभेमध्ये आपण दुसरे आमदार निवडून दिले, त्यांना निवडून दिल्यानंतर या ठिकाणी बोल बचन शिवाय तुम्हाला काहीच मिळालं नाही. आजही बघा, पुन्हा आपलं सरकार आलं आणि सरकार आल्याबरोबर रामभाऊ शिंदे जसे आपले आमदार झाले, पुन्हा कर्जत जामखेडमध्ये या ठिकाणी MIDC तयार करण्याचा विषय असो, पिण्याच्या पाण्याच्या योजना असो, रस्त्यांच्या योजना असो, सगळ्या योजना या ठिकाणी सुरू झाल्या. आणि आता पुन्हा सांगतो, रामभाऊंनी ज्या ज्या मागण्या या ठिकाणी केल्या आहेत, रामभाऊ चिंता करू नका, मी तुमचा बेरर चेक आहे, त्याच्यावर किंमत तुम्ही टाकायची आहे, सही मी केलेली आहे, त्यामुळे जेवढ्या योजना तुम्ही मागाल तेवढ्या योजना निश्चितपणे तुम्हाला मिळतील. आणि एवढंच नाही, आमच्या सुरेश अण्णांचे ठोके वाढले, कारण इतक्या मुश्किलीने मराठवाड्याच्या हिस्साचं पाणी जे पळवून नेलं होतं ते आम्ही मराठवाड्यामध्ये परत आणलं, इतक्या वर्षाच्या संघर्षाने आणलं, 1400 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि मराठवाड्याच्या हिस्साचं पाणी आणलं. सुरेश अण्णांना वाटलं की आता रामभाऊ पळवून नेतात का? नाही अण्णा, तुम्ही माझ्या तेवढ्याच जवळचे आहे आणि मराठवाड्याचं पाणी कसं आपण पळवून देऊ, पण रामभाऊ चिंता करू नका. आता आम्ही नवीन योजना हातामध्ये घेतली आहे, कृष्णा फ्लड डायव्हर्शनची योजना, ज्यामध्ये 4000 कोटी रुपयाची योजना आहे, ज्या योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी दरवर्षी पुराचं वाहून जाणारं पाणी हे आम्ही डायव्हर्शन कॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्या दुष्काळी भागामध्ये मराठवाड्यामध्ये, त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही
आपला जो पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भाग आहे त्या ठिकाणी आणणार आहोत निश्चितपणे. हे जे काही आपल्याला ॲडिशनल पाणी मिळत आहे मी तुम्हाला सांगतो आम्ही तात्काळ त्या पाण्यावर आपली योजना करता येईल का हे पडताळून बघू आणि तुम्हालाही दिलासा देण्याचा प्रयत्न करू. आणि एवढंच नाही तर पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी हे देखील नगर जिल्ह्यामध्ये आणून नगर नाशिक आणि मराठवाड्यामध्ये नेण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे काळजी करू नका. आपण हे ठरवलं आहे येत्या काळामध्ये नगर जिल्ह्यातला सगळा दुष्काळ हा आपल्याला दूर करायचा आहे. आणि हे कसं करता येईल? हे करता येईल देशामध्ये मोदीजींचं सरकार आलं तरच. कारण इतके वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी बंद पडलेले प्रोजेक्ट होते. आता आपल्या शिर्डी मतदारसंघामध्ये निळवंडेचा प्रोजेक्ट आहे 50 वर्ष बंद होता तो प्रोजेक्ट आपण पूर्ण करून दाखवला. याचं कारण आपल्याकडे मोदीजी आहेत. मोदीजींनी 50,000 कोटी रुपये महाराष्ट्राला सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्याकरता दिले म्हणून आज सगळीकडे सिंचनाची कामं चाललेली आहेत आणि वर्षानुवर्ष रखडलेली कामं ही आपण या ठिकाणी पूर्ण करतो आहे. आणि म्हणून निश्चितपणे मी आपल्याला विश्वास देतो शेवटी आज मोदीजींनी या देशाचं भाग्य बदलवून दाखवलं. आज जगातले अर्थशास्त्री चर्चा करतायत ही मोदींची जादू काय आहे. 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना मोदीजींनी गरिबी रेषेच्या बाहेर काढलं. 20 कोटी लोक जे कच्च्या घरात राहायचे त्यांना पक्कं घर मोदीजींनी 10 वर्षामध्ये दिलं. 50 कोटी लोक ज्यांच्या घरी गॅस नव्हता त्यांच्या घरी गॅस गेला. 55 कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय गेलं. 60 कोटी लोक 70 वर्षानंतर ज्यांच्या घरी पिण्याचं पाणी गेलं नव्हतं ज्यांच्या घरी आमच्या आया बहिणी हंडा घेऊन नदीवर तलावावर किंवा नळावर जायच्या अशा 60 कोटी लोकांच्या घरी मोदीजींनी शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून पोहोचवलं. 80 कोटी लोक की ज्यांना या ठिकाणी 2020 पासनं 2 वेळचं जेवण 2 वेळचं राशन मोदीजी मोफत देतात. आपल्या महाराष्ट्रातही 7 कोटी लोकांना मोफत राशन देतात आणि मोदीजींनी सांगितलं पुढचे 5 वर्ष मोफत राशन देण्याची स्कीम अशीच चालवली जाईल. जवळपास 65 कोटी लोक असे आहेत की ज्यांना मुद्राच्या माध्यमातून मोदीजींनी 10 लाखापर्यंतचं लोन दिलं आपल्या पायावर उभं केलं. पूर्वी एखादा व्यक्ती लोन मागायला गेला तर त्या ठिकाणी सांगितलं जायचं तुमच्याकडे तारण ठेवायला जमीन किंवा घर आहे का. सरकारी अधिकारी तुमचा नातेवाईक असेल तर त्याला गॅरेंटर करा तर तुम्हाला लोन मिळेल. 65 कोटी लोकांना मोदीजीने सांगितलं यांचा गॅरेंटर मी आहे यांचा तारण मी आहे आणि बिना गॅरेंटरचं आणि बिना तारणाचं त्या ठिकाणी 10 लाखापर्यंतचं लोन दिलं आणि सांगितलं आता तर 10 लाख नाही 20 लाखापर्यंतचं लोन हे विना तारण त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि आमच्या महिलांकरता मोदीजीने 80 लाख बचत गट तयार केले. 8 लाख कोटी रुपये त्याकरता दिले. 10 कोटी महिलांना आपल्या पायावर उभं केलं आणि आता मोदीजींनी ठरवलं आहे पहिल्या टप्प्यात त्यातल्या 3 कोटी महिलांना मोदीजी लखपती बनवणार आहे. त्यातल्या 1 कोटी महिला लखपती झाल्या आहेत आणि हळूहळू 10 कोटी महिलांना मोदीजी लखपती करणार आहे. आज आपण पाहू शकतो आयुष्यमान भारत योजनेतनं 55 कोटी लोकांना मोफत उपचार सर्व प्रकारचे ऑपरेशन त्या ठिकाणी सोय उपलब्ध करून दिली आणि आता 70 वर्षाच्या वरचे जे लोक आहेत त्या लोकांना पूर्णपणे सगळ्या प्रकारचे उपचार त्यांना लागणाऱ्या गोळ्या त्यांना लागणारी औषधं इंजेक्शनं त्यांना होणारं ऑपरेशन सगळ्या गोष्टी मोफत करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. बंधू भगिनींनो आपल्या शेतकऱ्यांकरता मोदीजींनी या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना आणली. आपणही शेतकरी सन्मान योजनेत भर घातली. 12,000 रुपये आपण आपल्या शेतकऱ्याच्या खात्यात देतो. 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याची सुरुवात आपण केली आणि एवढंच नाही तर 20 वर्ष काँग्रेसच्या काळामध्ये उसाच्या शेतकऱ्याच्या डोक्यावर 10,000 कोटी रुपये इन्कम टॅक्स होता. सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई झाली
पण त्या ठिकाणी काँग्रेसच्या सरकारनं तो रद्द केला नाही. मोदीजींचं सरकार आल्यानंतर 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स, जो सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलं शेतकऱ्यांकडनं वसूल करा, तो इन्कम टॅक्स 20 वर्षापासूनच्या म्हणजे मागच्या तारखेपासून रद्द करून आमच्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी मोदीजींनी केलं. आता अण्णा कांद्याच्या शेतकऱ्याचं सांगत होते. अण्णा आपल्यालाही माहिती आहे, शेतकरी अडचणीत आला कांद्याच्या शेतकऱ्याला कधी नव्हे ते 350 रुपयाचं अनुदान आपण त्या ठिकाणी दिलं, दुधाच्या शेतकऱ्याला 5 रुपयाचं अनुदान दिलं. आणि मी तुम्हाला सांगतो आचारसंहिता चालली आहे, आचारसंहिता संपल्यानंतर तुम्ही अण्णा जी मागणी केलेली आहे, जे थांबलेले आहेत, जे राहिलेले आहेत, ज्यांना मिळालं नाही आहे, जो मधला डिफरन्स आहे, निश्चितपणे राज्याचं सरकार त्या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करेल, कारण हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. मोदीजी शेतकऱ्यांकरता या ठिकाणी काम करतात. आता मोदीजींनी प्रधानमंत्री सूर्य घर नावाची योजना आणली आहे. 1 कोटी लोकांनी ऑलरेडी अर्ज केला आहे. या योजनेमध्ये केंद्र सरकारच्या पैशातनं प्रत्येकाच्या घरावर सोलर सिस्टीम बसते आहे. आणि ती सोलर सिस्टीम बसवल्यानंतर 300 युनिटपर्यंत वीज फ्री मिळणार आहे. 300 युनिटपर्यंत कोणालाही बिल लागणार नाही आहे. आणि याचे सगळे पैसे हे केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिले जात आहेत. एवढंच नाही तर राज्यामध्ये देखील आपण आमच्या शेतकऱ्यांकरता सोलरची योजना आणली. आणि या योजनेच्या अंतर्गत आमच्या शेतकऱ्यांना वीज देणारे जेवढे फिडर आहेत ते सोलरवर टाकण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये खासदार साहेब जेवढे फिडर आहे त्या सगळ्या फिडरचं टेंडर करून मी त्याचे एलओए देऊन टाकलेले आहेत. पुढच्या 18 महिन्यामध्ये शेतकऱ्याचे सगळे फिडर या नगर जिल्ह्यातले हे सोलरवर जाणार आहे. आणि आमच्या शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळणार आहे. दिवसा 12 तास 365 दिवस आमच्या शेतकऱ्याला वीज देण्याचा निर्णय आज आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्याची कारवाई देखील सुरू केली आहे. सामान्यांकरता काम करणारे आपण लोक आहोत. या ठिकाणी तुम्ही बघा, ही जी काही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी तयार झाली आहे, बंधू भगिनींनो, नेता नाही आहे, नीती नाही आहे, नियत नाही आहे. या ठिकाणी केवळ टीका करायची. एक विकासाचं काम 2.5 वर्ष या ठिकाणी उद्धव ठाकरेजी हे देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, एक विकासाचं काम ते दाखवू शकत नाही. आणि बंधू भगिनींनो, आता तर तुम्ही लक्षात घ्या, निवडणुकीचं वारं कुठे चाललंय हे लक्षात घ्या. परवा शरद पवार साहेबांनी एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं, या निवडणुकीनंतर सगळे प्रादेशिक पक्ष हे हे काँग्रेस पक्षामध्ये विलीन होणार आहेत. सगळे प्रादेशिक, मी नाही म्हटलं, पवार साहेबांनी सांगितलं. याचा अर्थ त्यांनाही वारं लक्षात आलं आहे, त्यांनाही लक्षात येत आहे दुकान बंद करायची वेळ झालेली आहे, त्यांनाही लक्षात येत आहे की आता त्यांच्या पक्षाला या ठिकाणी काही उरलेलं नाही, त्यामुळे तेही आता काँग्रेसमध्ये जाणार आणि सोबत उद्धव ठाकरेंनाही घेऊन जाणार. यांचं विलीनीकरण काँग्रेसमध्ये होणार हे आता या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे. यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता काल मुंबईमध्ये या इंडिया आघाडीच्या एका उमेदवाराने प्रचाराकरता कोणाला उतरवलं माहिती आहे? मुंबई बॉम्बस्फोटातला जो आरोपी आहे त्या आरोपीला ज्याला शिक्षा झाली आहे अशा आरोपीला त्या ठिकाणी आपल्या प्रचारामध्ये नेलं. कारण काय? तर म्हणे आम्हाला मतं मिळतील. अरे मतांकरता हे इतके लाचार झाले आहे की आता उज्ज्वल निकम नाही यांना अजमल कसाब जवळचा वाटतो, त्याचे गुणगान गात आहेत, त्याच्याबद्दल या ठिकाणी ते अश्रू ढाळत आहेत. अशा प्रकारची ज्यांची अवस्था झाली आहे आता त्यांना घरी बसवायची वेळ आली आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, येत्या 13 तारखेला या ठिकाणी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासारखा तरुण तडफदार एक खासदार आपल्याला मिळतो आहे. आणि मला विश्वास आहे त्याच्यानंतर तुम्ही आमदार तर पुन्हा देणारच आहात, आहे ना? पण तुम्हाला सांगतो, इकडनं मला रामभाऊ पाहिजे आणि तिकडनं सुरेश अण्णा पण पाहिजे. 2 आमदार आपल्याला पाहिजे. देणार आहे ना तुम्ही? बस
मग चिंता करू नका, तुम्ही आम्हाला या ठिकाणी खासदार द्या, तुम्ही आम्हाला आमदार द्या, तुमच्या मनातले सगळे स्वप्न हे आम्ही पूर्ण करून दाखवू, म्हणून 13 तारखेला कमळाचं बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.